हे बघा पोरांनो, पिण्याच्या पाण्याजवळ वगराळे ठेवले, मडक्यावर झाकण बी ठेवले. पाणी प्यायचं असेल ना तेव्हा भांड मडक्यात बुचकळायचं नाही. हा वगराळ्यानं पाणी भांड्यात काढून घ्यायचं आणि मग प्यायचं. म्हणजे हाताची घाण मडक्यातल्या पाण्यात जायची नाही. आणि हा वगराळ जातच्या जागी टांगून ठेवायचं बरं, इकडं तिकडं टाकायचं नाही. मी काय म्हणती, ऐकलं का तुम्ही? ऐकलं की समजा ऐकलं. ते मटक्यावर ठेवायचं झाकण, पाणी काढायचं वगराळ, भांड्यात हात भुजकळायचं नाही, समजा ऐकलं. ते नाही हो, मी दुसरंच सांगत होती. आणखी दुसरं काय म्हणतो मी? हे बघा, आपण समधी माणसं एकाच टावेला ना अंग पुसतोय. परवा आमच्या महिला मंडळात डागदरी बाई आली होती. ती म्हणली की असं करणं चुकीचं असतंय. हरेक माणसाचा टायल वेगळा पाहिजे म्हणजे संसर्गाची भीती नसते. म्हणजे चार जणांचं चार टावेल म्हण की? हा तसंच. शानित आहे हे, काय घर आहे का हॉस्पिटल? म्हणजे चार टावेल. हो पण डागदरी बाई म्हणली ना. या ढीक सांगतील ग, पण तुला अक्कल नको. प्रत्येकाचा वेगळा टावेल, वेगळा साबण, वेगळा कंगवा, हे समजे बड्या लोकांची थेर आहे. हा आपल्याला नाही परवडायचं. हो पण आपल्या आरोग्यासाठी तरी. हे समज ठीक आहे ग, पण आपल्याला जमल तेवढाच करावं माणसानं. काय म्हणतो मी? म्हणत आहे हे काय घर आहे का हॉस्पिटल? म्हणजे चार टावेल. असं का? हा एक सौरभ साठी, एक सुरेखा साठी, एक माझ्यासाठी आणि एक तुमच्यासाठी. वा 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 वा, लय द्या काय की. मालिनी बाई आहात का घरी? अगो बाई, डागदरी बाई, या 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 बसा की. हो बसते. औचित येणं केलंयस? काय खास काम होत का? नाही नाही, सहज या बाजूला आले होते, म्हटलं जाता जात तुम्हाला भेटून जावं. घर छान ठेवलंय तो मालिनी बाई. अरे डागदरी बाई, तुम्ही इकडे कुठं? नर्स बाई ना भेटायला आला वय. नर्स बाई? अहो आमची माली हो. पावला पावलाला आरोग्याचा जप चाललेला असतोय घरात. हो का? अरे वा, छान आहे मालिनी बाई. मग तुमची ती टॉवेलची कल्पना मला फार आवडली. हा म्हणजे कुणालाही अगदी सहज अंमलात आणता येईल अशी आहे ती. मी जिथे जाते ना तिथे सगळ्यांना सांगते बरं का.
अरे सौरभ मला जरा पाणी देतोस का प्यायला? हो मी देते की देऊ दे की त्याला पाणी देतोस का? हो बाई तुम्ही आरोग्य परीक्षेत 100% पास झालात आणि मुख्य म्हणजे तुमच्या मुलांच्या काही या आरोग्याच्या सवयी भिमल्यात. मला हेच बघायचं होतं म्हणून मी इथे आले होते. तुमचा अभिनंदन विजयराव. तुमचे माझं कसलं अभिनंदन. खरा वाटा तिथंच आहे कारण तीच आहे माझी गृहलक्ष्मी. आता नुसती गृहलक्ष्मी नाही हा तर आरोग्य लक्ष्मी सुद्धा. लक्षात ठेवा वेळच्या वेळी नख कापूया रोगराई पासून दूर राहूया. मडक्यातलं पाणी वगराळ्यानं घेऊ शुद्ध पाणी पिऊन तंदुरुस्त राहू. शरीर साफ कपडे साफ आरोग्य येईल आपोआप. हात पाय स्वच्छ धुवा दात घासून स्वच्छ ठेवा. आरोग्याच्या या खुणा सांगतो तुम्हा पुन्हा पुन्हा.